हेलो एवरीवन, वेलकम टू इंग्लिश बूस्टर्स विथ आरती, जिथे इंग्लिश बूस्ट करता है तो मराठीतून। वेल गाइस, काय तुम्ही त्यांच्यापैकी आहात ज्यांना इंग्लिश लिहिता येतं, वाचता येतं आणि बोललेलं कळतंही, पण स्वतः बोलायची वेळ आली तर तुम्ही अडखळता आणि पुढे काय बोलायचं हे सुचतच नाही? तर आजचा हा लेसन तुमच्याकरताच आहे। आजच्या लेसनमध्ये बघूया काही व्हरायटी ऑफ सेंटेन्सेस जे तुम्ही सिच्युएशनली इंग्लिश बोलण्याचा सराव करत असताना आपल्या भाषेमध्ये वापरू शकता आणि तुमचा बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढवू शकता। मी यामध्ये दोनदा एक वाक्य सांगितले आहे। इमिटेशन टेक्निकने जर तुम्ही माझ्या मागून ते रिपीट केले तर तुमचा बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला प्रोनन्सिएशन्सही कळतील। चला आजच्या लेसनला सुरुवात करूया, लेट्स गेट गोईंग। पहिलं वाक्य आहे, माफ करा साहेब, मी आपली मदत करू शकतो का? एक्सक्यूज मी सर, कॅन आय हेल्प यू? एक्सक्यूज मी सर, कॅन आय हेल्प यू? तुझ्याकडे पेन आहे का? हॅव यू गॉट अ पेन डिअर? हॅव यू गॉट अ पेन डिअर? आम्ही दरवर्षी आमचं घर रंगवून घेतो। वी गेट आर हाऊस पेंटेड एव्हरी इयर। वी गेट आर हाऊस पेंटेड एव्हरी इयर। मी काल कटिंग केली। आय हॅड माय हेअर कट यस्टरडे। आय हॅड माय हेअर कट यस्टरडे। उद्या पाऊस पडला तर सामना रद्द होईल। द मॅच विल बी कॅन्सल्ड इफ इट रेन्स टुमॉरो। द मॅच विल बी कॅन्सल्ड इफ इट रेन्स टुमॉरो। काही चुकलं तर ते मला जबाबदार धरतील। इफ एनिथिंग गोज रॉंग दे विल होल्ड मी रिस्पॉन्सिबल। इफ एनिथिंग गोज रॉंग दे विल होल्ड मी रिस्पॉन्सिबल। तू कारने गेलास तर तू वेळेवर पोहोचशील। इफ यू गो बाय कार यू विल रीच ऑन टाईम। इफ यू गो बाय कार यू विल रीच ऑन टाईम। तो आला तर मला सांग। टेल मी इफ ही कम्स। टेल मी इफ ही कम्स। तुझं काम संपलं असेल तर तू जाऊ शकतोस। इफ युअर वर्क हॅज फिनिश्ड यू कॅन गो। इफ युअर वर्क हॅज फिनिश्ड यू कॅन गो। ती स्वयंपाक वगैरे काही करत नव्हती, ती नुसती बसून होती। शी वॉजंट कुकिंग ऑर एनिथिंग शी वॉज जस्ट सिटिंग। शी वॉजंट कुकिंग ऑर एनिथिंग शी वॉज जस्ट सिटिंग। या अडचणी रात्रीतून संपणार नाहीत। दीज प्रॉब्लम्स वोंट डिसअपियर ओव्हर नाईट। These problems won't disappear overnight. मी गोड पदार्थ खात नाही। I don't eat sweet things. I don't eat sweet things. पैसे झाडाला लागत नाहीत। Money doesn't grow on a tree. Money doesn't grow on a tree. मी हे मुद्दाम केलं नाही। I didn't do this purposely. I didn't do this purposely. तुझी तिथे जाण्याची हिम्मत कशी झाली? हाऊ डेअर यू गो देअर। हाऊ डेअर यू गो देअर। तू हे पुस्तक पूर्ण वाचलं आहे का? हॅव यू रेड दिस बुक ऑल थ्रू। हॅव यू रेड दिस बुक ऑल थ्रू। टीका करणं सोपं असतं। इट इज इझी टू क्रिटिसाइज। It is easy to criticize. तुला झोपेतून उठवल्याबद्दल मी दिलगीर आहे। I'm sorry to wake you up. I'm sorry to wake you up. वागताना माझी पाठ दुखते। My back hurts while bending. My back hurts while bending. मुलं चुळबुळ केल्याशिवाय जास्त वेळ बसू शकत नाहीत। Children can't sit for a long time without fidgeting. Children can't sit for a long time without fidgeting. हा कार्यक्रम बघण्यासारखा आहे। This program is worth watching. This program is worth watching. तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय। I feel very sorry about forgetting your birthday. I feel very sorry about forgetting your birthday. एकसारखी चिवचिव करत पक्षी झाडावर बसलेले होते।
birds were sitting on the tree chopping continuously. Birds were sitting on the tree chopping continuously. आम्ही बसची वाट पाहत एक तास घालवला. We spent an hour waiting for the bus. We spent an hour waiting for the bus. आमच्यावर चिखल उडवत एक कार वेगाने निघून गेली. A car raced by spattering mud over us. A car raced by spattering mud over us. आम्ही दर रविवारी खरेदी करायला जातो. We go shopping every Sunday. We go shopping every Sunday. त्याला रांगेत उभे राहायला अजिबात आवडत नाही. He hates standing in a queue. He hates standing in a queue. आम्ही जुलैमध्ये घर बांधायला सुरुवात केली. We started building the house in July. We started building the house in July. त्याची वाट पाहणं आता निरर्थक आहे. It is pointless waiting for him now. It is pointless waiting for him now. आणि त्याचबरोबर तो निघून गेला. And with that he left. And with that he left. माझी नोकरी गेली तर मी एखादा धंदा सुरू करेन. If I lost my job, I would start some business. If I lost my job, I would start some business. आमचं दुकान रविवारी बंद असतं. Our shop is closed on Sunday. Our shop is closed on Sunday. तो नेहमी आनंदी असतो. He is always happy. He is always happy. तो तहानलेला होता. He was thirsty. He was thirsty. वेळ संपली आहे. The time is over. The time is over. इथून स्टेशन किती दूर आहे. How far is the station from here? How far is the station from here? तो विश्वसनीय माणूस नाही. He is not a reliable person. He is not a reliable person. काय आळशी मुलगा आहेस तू. What a lazy boy you are. What a lazy boy you are. किती छान ड्रेस घातलेला आहेस तू. What a lovely dress you are wearing. What a lovely dress you are wearing. इतक्या उशिरा उठणं म्हणजे किती आळशीपणा तुझा. How lazy of you to get up so late. How lazy of you to get up so late. काय सुंदर घर आहे. What a lovely house. What a lovely house. आम्हाला या गोष्टींची सवय आहे. We are used to these things. We are used to these things. मला वाचन करायला जास्त आवडेल. I would prefer to read. I would prefer to read. तो घरी असू शकतो. He can be at home. He can be at home. ही बातमी खरी असू शकते. This news can be true. This news can be true. मसाला कुटण्यासाठी तुम्ही खलबत्ता वापरू शकता. You can use a pestle and mortar to crush the spices. You can use a pestle and mortar to crush the spices. तू कोणते वाद्य वाजवू शकतोस. Which instrument can you play? Which instrument can you play? तू जाऊ शकतोस. You can go. You can go. मी जास्त वेळ उभा राहिलो तर माझे गुडघे दुखतात. If I stand for a long time, my knees hurt. If I stand for a long time, my knees hurt. तो आला तर मला सांग. Tell me if he comes. Tell me if he comes. तो वेळ वाया घालवत नाही. He doesn't waste his time. He doesn't waste his time. राहुलला कॉफी आवडते. राहुल लाइक्स कॉफी.
राहुल लाइक्स कॉफी. तो गम्मत करत होता. ही वॉज जोकिंग. ही वॉज जोकिंग. आजकाल आम्ही एकमेकांना क्वचितच भेटतो. वी सेल्डम मीट इच अदर दिस डेज. वी सेल्डम मीट इच अदर दिस डेज. तो तसं का करत होता. वाय वॉज ही डुईंग सो. वाय वॉज ही डुईंग सो. तिथे नसेल तर मग टेबलावर बघ. इफ इट इज नॉट देअर देन लुक ऑन द टेबल. इफ इट इज नॉट देअर देन लुक ऑन द टेबल. तुझ्या बाजूच्या घरात कोण राहतो. हु लिव्स इन द हाऊस नेक्स्ट टू युअर्स. हु लिव्स इन द हाऊस नेक्स्ट टू युअर्स. मग काय झालं. वॉट हॅपन नेक्स्ट. वॉट हॅपन नेक्स्ट. आपल्यासमोर आता वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. वी हॅव नो वे अदर दॅन टू वेट नाव. वी हॅव नो वे अदर दॅन टू वेट नाव. मी त्याला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आय सॉ हिम विथ माय ओन आईज. आय सॉ हिम विथ माय ओन आईज. मला हे सफरचंद नको. मला ते सफरचंद पाहिजेत. I don't want these apples. I want those ones. I don't want these apples. I want those ones. मी माझी जुनी कार विकली आहे. ही नवीन कार आहे. I have sold my old car. This is new one. I have sold my old car. This is new one. जरा हळूहळू कर. कसली घाई आहे. Slow down. What is the rush? Slow down. What is the rush? काय त्रास आहे तुला बेटा. व्हॉट इज ट्रबलिंग यू डिअर. व्हॉट इज ट्रबलिंग यू डिअर. मी तुझं पुस्तक सोमवारी परत करते. आय विल रिटर्न युअर बुक ऑन मंडे. आय विल रिटर्न युअर बुक ऑन मंडे. तुला तळलेलं अन्न आवडतं का. डू यू लाईक फ्राईड फूड. डू यू लाईक फ्राईड फूड. हा घे तुझा पेन. हिअर इज युअर पेन. हिअर इज युअर पेन. हे घर रंगवायला किती खर्च येईल. हाऊ मच विल इट कॉस्ट टू पेंट दिस हाऊस. हाऊ मच विल इट कॉस्ट टू पेंट दिस हाऊस. तू मला 7 वाजता भेटू शकतोस का. कॅन यू मीट मी ॲट 7 o'clock. कॅन यू मीट मी ॲट 7 o'clock. आपण चहा घ्याल की कॉफी. वुड यू लाईक कॉफी ऑर टी. वुड यू लाईक कॉफी ऑर टी. काहीही चालेल. ईद वुड डू फाईन. ईद वुड डू फाईन. आणखी भाजी देऊ. मोर व्हेजिटेबल्स. मोर व्हेजिटेबल्स. नको. हां माझी प्लेट आधीच भरलेली आहे. नो थँक्स माय प्लेट इज ऑलरेडी फुल. नो थँक्स माय प्लेट इज ऑलरेडी फुल. तुझी नवीन शाळा कशी आहे. व्हॉट्स युअर न्यू स्कूल लाईक. व्हॉट्स युअर न्यू स्कूल लाईक. खूप छान आहे. ओ इट इज ग्रेट. ओ इट इज ग्रेट. मला वाटतं आपण आपली योजना बदलायला पाहिजे. आय थिंक वी नीड टू चेंज आवर प्लॅन. आय थिंक वी नीड टू चेंज आवर प्लॅन. तू थोडी वाट पाहू शकतोस का. कॅन यू वेट अ फ्यू मिनिट्स. कॅन यू वेट अ फ्यू मिनिट्स. नदीवर नवीन पूल बांधला जात आहे. अ न्यू ब्रिज इज बिंग बिल्ट अक्रॉस द रिवर. अ न्यू ब्रिज इज बिंग बिल्ट अक्रॉस द रिवर. माझं ऑफिस रस्त्याच्या त्या बाजूला आहे. My office is across the road. My office is across the road. आम्ही 5 सुमारास पोहोचलो. We reached at about 5 o'clock. We reached at about 5 o'clock. त्याने विचारलं म्हणून मी सांगितलं. He asked,
So I told. He asked. So I told. मला बाहेर जाता येऊ नये म्हणून त्याने मला खोलीत बंद करून टाकलं. He shut me in a room so that I couldn't go out. He shut me in a room so that I couldn't go out. पास व्हावं म्हणून त्याने खूप अभ्यास केला. He studied hard so that he might pass. He studied hard so that he might pass. सामना एक दोन मिनिटात सुरू होत आहे. द मॅच इज स्टार्टिंग इन अ मिनिट ऑर टू. द मॅच इज स्टार्टिंग इन अ मिनिट ऑर टू. तो वाचू शकत नाही आणि लिहू पण शकत नाही. ही कॅनॉट रीड ऑर राईट. ही कॅनॉट रीड ऑर राईट. तो जवळपास इतका उंच आहे. He is about this tall. He is about this tall. मी आता काळजी करणं सोडून दिलं आहे. I have stopped worrying now. I have stopped worrying now. मला ते पुस्तक दे. Give that book to me. Give that book to me. लहान मुलांना सांभाळण्यासाठी खूप संयम लागतो. You need a lot of patience to look after kids. You need a lot of patience to look after kids. मला ही उत्तरं तपासून हवी आहेत. I want these answers checked. I want these answers checked. तुला काही अडचण आली तर मला कळव जरा. If you come across any problem, let me know. If you come across any problem, let me know. आम्ही पेपर घेणं बंद केलं आहे. वी हॅव स्टॉप्ड टेकिंग अ पेपर. वी हॅव स्टॉप्ड टेकिंग अ पेपर. 4 वाजेपर्यंत या उताऱ्याचं भाषांतर करू शकाल का जरा? कुड यू ट्रान्सलेट दिस पॅसेज बाय 4 o'clock प्लीज. कुड यू ट्रान्सलेट दिस पॅसेज बाय 4 o'clock प्लीज. आजसाठी एवढंच. ही सगळी वाक्ये आपल्या भाषेमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. सतत सराव करत राहा. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. हा लेसन आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठीतून अगदी सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्याकरिता इंग्लिश बूस्टर्स विथ आरतीला फॉलो करा. हॅपी लर्निंग. बाय बाय.